काल गिरीश बापट काल प्रचारामध्ये सक्रिय झाले, पण ते प्रचारामध्ये सक्रिय झाल्यानंतर ज्या अवस्थेमध्ये ते आले, ऑक्सिजन लावलेला होता, खूप टीका होती सोशल मीडियामध्ये सुद्धा, विरोधकांकडून सुद्धा टीका होती की तुम्ही या अवस्थेमध्ये बापटांना प्रचाराला लावलं. मला विरोधकांची आणि तुमच्या मीडियाची की भीती? कारण बापट साहेब गेले, त्यांनी स्वतः सांगितलं काल 1968 सालापासून ते प्रचाराच्या यंत्रणेमध्ये सामील आहेत. 1968 म्हणजे आता 55 वर्ष झाले बापट साहेब प्रचारामध्ये यंत्रणा आहे. माणूस जसं घोडा किती म्हातारा झाला तरी पळतो, सिंह किती म्हातारा झाला तरी घास खातो, आपलं मांस खातो, तसे बापट साहेबांना स्वतःच्या हृदयामध्ये, मनामध्ये, मोठ्या डोक्याच्या मेंदूमध्ये एक खुजली आहे राजकारणाची. जसं राजकारण येतं तसे ते बाहेर पडतात, मग कुठल्याही अवस्थेत असू दे. त्यांच्या रक्तात भिनभिनलेले भारतीय जनता पक्ष आणि प्रचार यंत्रणा, त्यामुळे ते त्यांच्या स्वखुशीने भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला आलेले आहेत. त्यांच्यावर कोणीही दबाव, कोणीही प्रेशर, हा त्रास त्यांना होतो तो 100% होतो, पण त्या अशा त्रासातनं नाही आम्ही त्यांना मानतो, सुरूच ठोकतो. या अशा प्रचार पण त्यांनी व्यक्त केलं की बाबा आम्हाला भारतीय जनता पक्षाचा प्रचार मला उतरायचं आहे, आणि ही त्यांची हिंमत पाहून आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांपासून ते वयस्कर कार्यकर्त्यांपर्यंत सगळा काल एक जोश उतरलेला आहे. आणि तुम्ही निगेटिव्ह दाखवता. 2 दिवसांपूर्वी गिरीश बापटांनी स्वतः एक मेसेज पाठवला होता की माझी तब्येत बरी नाही, माझं डायलिसिस सुरू आहे, त्यामुळे मी वैयक्तिकरित्या या प्रचारामध्ये सहभागी होणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी बापट प्रचारात दिसले. हो बघा, आता त्यांचा तुमच्या सगळ्या मीडियाला माहिती आहे बापट साहेबांचा म्हणजे दिवसाला त्यांच्या प्रकृतीमध्ये चेंजेस होतात. कधी ते जाऊन 3 दिवस ॲडमिट पण होतात, आणि कधी जाऊन ते मला स्वतः, मी बापट साहेबांना विचारा तुम्ही सगळे, मला स्वतः 8 दिवसापूर्वी ते भेटायला आले होते माझ्या ऑफिसमध्ये. तुम्ही त्यांना विचारू शकता. आणि हो, भेटायला आले होते ऑफिसमध्ये. ऑफिसच्या फक्त मला म्हणलेच नाना मला काही पायऱ्या चढता येत नाही, त्यामुळे तू खाली ये. मी खाली आलो, आम्ही गप्पा मारल्या. म्हणजे त्यांना असं मला स्वतः म्हटले की माझ्या घरी किंवा माझ्या स्वतःच्या ऑफिसमध्ये किंवा माझ्या बहिणीकडे चाललो आहे आता मी राहायला, आणि मला त्या एका रूममध्ये कोंडून गुदमरल्यागत होतं, म्हणून मला बाहेर पडायचं. आणि त्यांनी त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस गेल्या, असा म्हणजे झाडावरती पावळा बसायला आणि फांदी तुटायला ही वस्तुस्थिती झाली असेल. बापट साहेब खरोखर त्यांची मनापासून इच्छा की सक्रिय व्हायचं. मला स्वतः म्हणले मी फिरणार आहे, तुम्ही बापट साहेबांना जाऊन विचारू शकता. तर बिचारांची तब्येत ठीक एवढी नाही आहे विचारलं की, पण परंतु कुणाला खात्री करायची असेल तर माझ्याकडे 4 लोकांचे प्रूफ आहेत की ते माझ्या ऑफिसला आले. त्यांच्या PA ना विचारा, त्यांच्या ड्रायव्हरला विचारा. आणि म्हटले नाना मी हे छोटं सिलेंडर घेऊन जातो आहे, घरी असेल तर मोठं सिलेंडर वापरतो, पण मला इच्छा आहे फिरायची. हे मला देवेंद्र फडणवीस भेटायच्या आधी बापट साहेब बोलले. त्याच्यानंतर बापटांनी मेसेज पाठवला ना माझी तब्येत ठीक, त्याच्यानंतर नाही त्याच्या आधी पाठवला 2 दिवसापूर्वीचा मेसेज. बरोबर आहे बाबा, मी आता सांगितलं त्यांना प्रत्येक दिवसाला 24 तासाला त्यांच्या बॉडीमध्ये रिॲक्ट होतो. किंवा कधी एकदम ठणठणी होतात, कधी त्यांना वाटतं नाही मी आता नको मला प्रचार यंत्रणेमध्ये, कधी वाटतं नाही मी एकदम ओके, म्हणजे एकदम ओके म्हणून पण ते प्रचारला बाहेर. भांडवल केलं नाही भाजप? नाही बिलकुल भाजपने दबाव टाकलेला नाही कुठले, बिलकुल दबाव टाकलेला नाही. भारतीय जनता पक्ष का दबाव टाकेल, काय कारण? आणि अशा भारतीय जनता पक्षाची एवढे वाईट दिवस नाही आले की कोणाच्या आजाराचा बेनिफिट घेईल किंवा कोणी आजारी असताना त्याला म्हणतील प्रचार उतर. बिलकुल नाही. बापट साहेबांच्या कार्यकर्त्यांना, म्हणजे कसबा पेठेत बोलतोय मी, हे त्यांच्या बालेकिल्ल्यात कार्यकर्त्यांना भेटणं, कार्यकर्त्यांशी संवाद साधलं, कार्यकर्त्यांचे काम करणं, हे 50 वर्षाची परंपरा आहे. हो, तुम्ही स्वतः बघा. आता आपल्याकडे 58 वर्षाचा कोणी माणूस आहे का इथं? 58 वर्षाच्या माणसाला जेव्हा शासनाकडून जेव्हा रिटायर होतो तो घरी बसतो, तो वेडा होतो, तो अक्षरशः वेडा होतो. कारण त्यांनी दिवसभर काम केलेलं असतं, ते 35-40 वर्ष नोकरीच्या त्यांच्या कारकिर्दीत काम केलं असतं. बापट साहेबांनी 50 वर्ष राजकारण केलेले, 50 वर्ष कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला धावपळ करणे, नगरसेवकांना निवडून आणणे, आमदारांना निवडून आणणे, खासदारकीच्या निवडणुकीत प्रचार यंत्रणा आली की माणूस जसा जोशमध्ये येतो तसे बापट साहेब पण ते तर जास्त आहेत. म्हणजे 50 वर्षाचा अनुभव असताना आमच्याकडे एकही नेता नाही आज, 50 वर्षाचा अनुभव असताना ते स्वतःच आहेत. त्यामुळं अजितदादा म्हटले की संजय काकडेंच्या आकडेला आम्ही महत्त्व देत नाही, आमचाच विजय होईल. मग तुम्ही कशा पद्धतीने बघता की ते महत्त्व देत नाही? आता त्यांनी मला महत्त्व नको देऊ द्या, असंच त्यांनी महत्त्व न देऊन गाफिलपणात राहून महानगरपालिका घालवलेल्या आहेत. दोन ही पण घालवली, पिंपरी चिंचवड पण घालवली. त्यांना गाफील राहू द्या, त्यांना म्हणा आम्हाला बिलकुल मत देऊ नका, तुमचा विजय उमेदवार होईल असंच भ्रमात राहा, 2 तारखेला कळेल आपल्याला. चिंचवडच्या बाबतीत काय होईल? तिथे जास्त प्रचार चिंचवडच्या राष्ट्रवादीचा सुरू आहे बघा. प्रचार यंत्रणा राष्ट्रवादीची जास्त कदाचित असावी कदाचित, परंतु लक्ष्मण जगताप हे घरोघरी पोचले होते. लक्ष्मण जगतापचं व्यक्तिमत्व मी 1986पासून ओळखतो, जेव्हा ते 91ला पहिल्यांदा नगरसेवक झाले. मी माझ्या वैयक्तिक त्यांना ओळखतो. तिथं आम्हाला तिथं किंवा आमच्या इथं कसबा पेठेमध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही धोका नाही आहे किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन बिलकुल नाही आहे. दोन्ही सीटा आमची चांगल्या मताने निवडून येतील. दादा म्हणले की याचा सगळा बदला आम्हाला घ्यायचा आहे, सरकार पाय उतार झाल्याचा. हे बघा, आमचं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की आपला अजूनही बिहार झालेला नाही आहे, हा आपला महाराष्ट्र आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा बदल्याच्या भावना ठेवू नयेत, आम्ही पण ठेवत नाही. आणि एवढे मोठे नेत्यांनी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये असणाऱ्या नेत्यांनी बदला वगैरे असं बोलू नये. हे राजकारण आहे, निवडणुका येतात तेवढ्या पुरत्या होतात. नंतर आपली संस्कृती जी महाराष्ट्राची ही बदला घेण्याची नाही. हे वैयक्तिक कोणाचं नुकसान होत नाही, हे जनतेने दिलेला कौल स्वीकारायचा असतो, त्याला बदला बिदला घ्यायची काही असं वाक्य वापरणं. पाटेच्या शपथविधीवरती बोलतच नाही, फडणवीसांचं बोलून झालं. खरं आहे का मग? फडणवीस साहेब बोलले असतील किंवा दादा बोलत नाहीत ह्या गोष्टीत मला काही इंटरेस्ट नाही आहे, कारण झाले गेलेल्या गोष्टी 3.5 वर्षापूर्वीच्या गोष्टी मला सगळ्यांना योग्य वाटत नाही. ओके, थँक्यू. छत्रपतींचा विचार म्हणजे